प्रस्तुत उन्हाड मन अल्बम सॉन्ग 5 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। मनगुंतला अल्बम सॉन्गच्या सक्सेसनंतर ड्रीम म्युझिक घेऊन येत आहे उन्हाड मन लव स्टोरी सॉन्ग, हळुवार प्रेमाचं एक सुंदर गीत। नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी गायिका साक्षी दीपक कालवडेकर। तर येत्या रविवारी 5 नोव्हेंबरला घेऊन येते एक नवीन गाणं, ज्याचं नाव आहे उन्हाड मन। हे गाणं रिलीज होत आहे ड्रीम म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती। या गाण्याचं सिंगिंग म्हणजे सिंगर आहे मी, आणि गाण्याचे लेखक आहेत शुभम भिसे, आणि गाण्याचं म्युझिक केलं आहे अभिषेक सकटे यांनी। तर हे गाणं लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो आहे, तर या गाण्याला भरभरून प्रेम द्या। सध्याच्या पिढीने बघावं असं हे गाणं आहे, याची स्टोरी एकदम छान केली आहे। सो त्यातून काहीतरी घ्या आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या। ड्रीम म्युझिक या यूट्यूब चॅनलवर जा, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गाणं भरपूर शेअर करा। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक सकटे मनगुतल्याच्या उत्कृष्ट यशानंतर एक नवीन गाणं तुमच्या भेटीला घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे उन्हाड मन, जे तुम्हाला येत्या रविवारी 5 नोव्हेंबरला सकाळी 9:00 आपल्या ड्रीम म्युझिक या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे। तर सगळ्यांनी हे गाणं नक्की बघा, तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल। ज्याला या गाण्याचं गायिका आहे साक्षी कालवडेकर, लिरिक लिहिलेलं आहे म्हणजे गीत ज्याने लिहिलेलं आहे त्याचं नाव शुभम भिसे, आणि या गाण्याचं संगीतकार आहे। तर एक वेगळ्या प्रकारची लव स्टोरी आम्ही या गाण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही हे गाणं भरपूर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। नमस्कार, मी जयवंतराव वायदंडे, या गाण्याचा निर्माता। उन्हाड मन हे गाणं येत्या रविवारी आपल्या भेटीस येत आहे, तरी सर्वांनी आवर्जून पाहावं आणि आपल्या प्रतिक्रिया द्याव्या। अतिशय महत्त्वाचं गाणं आहे आणि हे आपल्या भेटीला येत आहे, तरी सर्वांनी याचा आनंद मुळात घ्यावा असं माझी विनंती आहे। खरं म्हणजे ग्रामीण भागामधील तरुण तरुणी विद्यार्थी यांना सिनेसिस्टीमध्ये वाव मिळावा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो। तरी सर्व जे तरुण तरुणी विद्यार्थी यांनी हे गाणं बघून स्वतः त्यामध्ये हिरहिरीन तुम्ही सुद्धा त्यामध्ये भाग घ्यावा, आणि स्वतःची कला जी उपजत कला आहे ती तुम्ही दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे। म्हणून आम्ही हे जे उन्हाड मन गाणं आपल्या पुढं प्रेषित करीत आहोत, तरी आवर्जून तरुण पिढीनं हे गाणं पाहावं आणि लोकांना उत्साहित करावं।